आपण घर बसल्या फूड ऑर्डर करणं हे प्रत्येकासाठी खूप आवडीचं काम असतं परंतु काही वेळा काही फूड डिलिव्हरी करणारे ॲपवरती उच्च कर आणि कमिशन आकारतात ज्यामुळे संपूर्ण ऑर्डरची किंमत वाढते हे थांबवण्यासाठी आणि लोकांना स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारनं ओ डिजिटल ओपन नेटवर्क तयार केलेलं आहे हे प्लॅटफॉर्म रेस्टॉरंट स्विगी झोमॅटो इत्यादी फूड डिलिव्हरी ॲपचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न होऊ देता रेस्टॉरंट त्यांचे खाद्यपदार्थ थेट विकण्याची परवानगी देत असतं हे ॲप व्यापारी आणि ग्राहकांना थेट संपर्क करून देते त्यामुळं घाबरण्याचं कोणतंही कारण यामध्ये नाही भारत सरकारनं सुरू केलेला हा उपक्रम व्यापारी आणि ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत असल्याचं देखील आता म्हटलं जात आहे ओन डी सी हे ॲप सप्टेंबर दोन हजार बावीसपासून पासून अस्तित्वात आहे यासोबतच आता हे ॲप दिवसागणित आणखीनच लोकप्रिय होत असल्याचं चित्र पाहायला मिळत असून दररोज दहा हजारपेक्षा अधिक फूड डिलिव्हरी करत असल्याचं समोर आलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून लोक सातत्यानं इतर फूड डिलिव्हरी ॲप आणि ओन डीसीची तुलना करत वरील किमतीमधील फरक निदर्शनामध्ये आणत आहेत यामधून असं दिसून आलं की इतर फूड डिलिव्हरी डी सी ह्या ॲपवरून कमी किमतीमध्ये फूड डिलिव्हरी होत आहे त्यामुळे आता बरेच खवय्ये सुविधेला प्राधान्य देत असल्याचं देखील पाहायला मिळत ओन डी सी म्हणजे काय ते देखील आपण पाहूयात डी सी हे एक डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क हे सरकारनं विकसित केलेलं आहे ई e कॉमर्स किरकोळ विक्रेत्यांसाठी खुलं व्यासपीठ मिळावं असं डी सी चं उद्दिष्ट आहे यामुळे छोट्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत होईल आणि या क्षेत्रातील बड्या कंपन्यांचे वर्चस्व कमी होईल च्या मदतीनं छोटे व्यापारी आणि दुकानदार किराणा फूड ऑर्डर आणि डिलिव्हरी हॉटेल बुकिंग आणि प्रवास यांसह सर्व व्यवसायांमध्ये त्यांची पोहस वाढू शकतील झोमॅटो आणि स्विगी यांच्यासमोरील काय आव्हानं आहेत ते देखील पाहूयात विशेषतः सीच्या कामगिरीमुळं स्विगी झोमॅटोचे शेअर्सवरती परिणाम झालेला आहे या डी ओएनडीसी किती मोठं आव्हान सिद्ध करू शकतं याविषयी ब्रोकिंग फर्म मोतीलाल ओस्वालच्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की स्विगी झोमॅटोला सध्या ओएनडीसी कडून धोका नाहीये हे सरकारी ई कॉमर्स व्यासपीठ विस्तारण्यासाठी वेळ लागेल यासोबतच भविष्यामध्ये स्विगी झोमॅटोसारख्या कंपन्यांना कडून दबाव येऊ शकतो आता पाहुयात ओएनडीसीचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे वस्तू आणि सेवा यांच्या खरेदी यासोबतच विक्रीवरती लादण्यात आलेली अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या बड्या कंपनींची डिजिटल मक्तेदारी संपुष्टात आणण्याच्या हेतूनं सरकारनं हे सरकार प्लॅटफॉर्म सर्व डिजिटल विक्रेत्यांसाठी सुरू करायचं ठरवलेलं आहे ओएनडीसी नेमकं काय करणार आहे ते देखील आपण पाहूयात ओएनडीसी हे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट प्रमाणे सर्व डिजिटल सेल्स विक्रेत्यांसाठी ओपन सोर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहेत परंतु हा पर्याय देशाच्या प्रत्येक शहरामध्ये दे उपलब्ध नाहीये यासोबतच अगदी मोजक्याच रेस्टॉरंटमध्ये ही सुविधा मिळत असल्याचं देखील पाहायला मिळतोय ओएनडीसी सी हे ॲप सर्वप्रथम सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये सर्वप्रथम बेंगलोरमध्ये सुरू करण्यात आलं त्यामुळे सध्या तरी ही सुविधा फक्त बेंगलोर शहरामध्ये उपलब्ध आहे परंतु आता या सुविधेला नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून लवकरच हे ऍप इतर शहरामध्ये सुरू होणार असल्याचं आता म्हटलं जात आहे धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा